मनोज जरांगे पाटील यांचे शिलेदार आता विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे बीड मतदारसंघामधून 17 जण उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि यामध्ये फक्त मराठा समाजाचेच नाही तर मुस्लिम त्याचबरोबर 18 पकड जाती धर्माचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते आज उमेदवारी दाखल करणार आहेत. त्यामुळे नेमकं यांना काय म्हणणं आहे, त्यांची लगबग सुरू आहे सकाळपासूनच, काय सांगाल, कशा पद्धतीने लगबग सुरू आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करत आहे सगळेजण एकत्रित, हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये एक चांगला संदेश जावा या ठिकाणी आदरणीय मनोजदादा जारंग पाटील यांनी सांगितलं होतं की आपण जे इच्छुक आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्यावेत आणि 30 तारखेला ते त्या ठिकाणी जाहीर करणार आहेत की एका व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी जाहीर करतील. त्यानंतर हे सगळे विड्रॉ करतील फॉर्म आणि ते सगळेजणं ज्याचं नाव घेतलं असेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील. आज किती जण तुम्ही सगळेजण एकत्रित आणि कशा पद्धतीने हे फॉर्म भरणार आहे? जवळपास 16 ते 17 जण आहेत, ते सगळे एकत्रित 12 वाजता दुपारी त्या ठिकाणी जाऊन हे आम्हाला हा संदेश द्यायचा आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आणि सर्व समाजाला की आम्ही जे एकत्रित सर्व समाजाचे मिळून फॉर्म भरणार आहेत ते एकाच जागेसाठी भरतो आहेत आणि जो फॉर्म राहील त्याच्यासाठी तेवढ्याच ताकदीने आम्ही सगळेजण त्याच्या पाठीशी उभं राहणार आहोत. हे एक आमची एकीची जूट त्या ठिकाणी दाखवून देणार. फक्त मराठाच आहेत का इतर उमेदवार देखील या ठिकाणी? इच्छुक उमेदवारांची संख्या तर खूप मोठी आहे, मग यात कोण तुमच्यासोबत 17 जणांमध्ये आहे? या ठिकाणी आपण पाहतोय की इथं सोबतच आमच्या मुस्लिम समाजाचे बांधव आहेत आमचे, ते सोबत आहेत. इतर समाजाचे देखील जे इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ओबीसीचा एक फॉर्म आहे ते देखील त्या ठिकाणी आज फॉर्म भरणार आहेत. दादांनी सांगितलं की सर्व जातीचं कॉम्बिनेशन कुणाचा तिथं फॉर्म बसू शकतो त्यांनी अभ्यास केला प्रत्येक मतदारसंघांनी आहे, त्या मतदारसंघांनी आहे ते अभ्यास करून त्या ठिकाणी सांगणार आहेत की कुणाचा फॉर्म ठेवायचा. तो फॉर्म ठेवल्यानंतर बाकीचे त्या ठिकाणी विड्रॉ करतील आणि त्याच्या पाठीशी ताकदीने उभं राहतील. तुम्ही देखील पाटलांकडं मुलाखत दिलेली होती आणि आज उमेदवारी अर्ज दाखल करता, काय भावना आहे? दादाने सांगितल्याप्रमाणे आम्ही आज जे इच्छुक उमेदवार आहे आम्ही इच्छुक उमेदवार एकत्र येऊन साधारणपणे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यामध्ये 18 पकड जातीच्या उमेदवारांनी दादाकडे मागणी केली, त्यानुसार दादाने आज 30 तारखेच्या आतमध्ये सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल करावे असे त्याच्या सूचनेनुसार 30 ते 1च्या दरम्यान जे निर्णय होतील एकच उमेदवार ह्या मतदारसंघात राहील, बाकीचे उमेदवार. मुस्लिम समाजाचा कशा पद्धतीने पाठिंबा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि मुस्लिम उमेदवार देखील यामध्ये सहभागी होते? दादाचा आणि मुस्लिम समाजाचे धर्मगुरू सज्जाद नोमानी साहेब यांचं बोलणं चालू आहे आणि अंतिम निर्णय 1 तारखेला होणार आहे आणि ते निर्णय म्हणजे अंतिम निर्णय म्हणजे होण्यातच जमा आहे समजायचं निर्णय. कसा उत्साह आहे आज सकाळी सगळेजण तुम्ही त्या लगबगीला धावपळीला निघालेला आहात आणि दर्शन वगैरे तुमचे सुरू आहेत. पाटलांचा आदेश तर शिरसावंद आहेच, आज उमेदवारी अर्ज दाखल करताय, ज्यावेळेस पाटलांचा आदेश येईल एक फॉर्म ठेवायचा त्यावेळेस तुमची कशी एकंदरीत एकजूट असेल आणि कशा पद्धतीनं या मैदानात उतरतात? महाराष्ट्राला तमाम मराठा समाजाचे आणि सर्व मनोजदादा जरांगे पाटील यांना मानणाऱ्या समाजाची एकजूट दाखवण्यासाठीच आज बीडमध्ये एक आगळा वेगळा प्रयोग या ठिकाणी करायचा आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आज जे इच्छुक बीड विधानसभेसाठी 17 जण आहेत ते विविध जाती धर्माचे एकत्र इच्छुक आहेत, परंतु एकत्रितरित्या जाऊन उमेदवारी अर्ज दाखल या ठिकाणी आम्ही करून या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला दाखवून देणार आहोत की मनोजदादाचा निर्णय आमच्या सगळ्यांसाठी अंतिम असेल. मात्र प्रत्येकजण मनोजदादांकडं शिफारस असेल त्याचबरोबर प्रत्येकजण मीच कसा आहे हे दाखवायचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र हे सगळे 17 जण उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एखाद्याने कोणी फॉर्म माघारी नाही घेतला तर नेमकं कन्फ्युजन होऊ शकतं ना, मग ते नेमकं ठरलं कसं कशात? नाही, निश्चित या ठिकाणी दसरा मेळाव्यामध्ये पवित्र नारायणगडावर नगर नारायणाच्या साक्षीनं करोडो समाजाने हातवरून करून मनोजदादांना शब्द दिला आहे की दादा तुम्ही म्हणताल तेच या ठिकाणी धोरण आणि तुम्ही म्हणताल तेच तोरण आगामी काळामध्ये आम्ही या ठिकाणी ठरवणार आहे, तुमची भूमिका आम्हाला सगळ्यांना मान्य आहे, त्यामुळे पुन्हा वेगळी भूमिका घेण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. आता ताकदीने लढायचं ठरवलंय, निश्चित मनोजदादा सांगतील तो आमचा उमेदवार असणार आहे. नाना काय सांगाल, सगळेजण उमेदवारी अर्जासाठी आता धावपळीत आहात आणि अवघे काही तास उरलेले तुमचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची, काय भावना असतील? नक्कीच आम्ही सगळेजण एक महाराष्ट्रातला आगळा वेगळा प्रयोग आज करतोय. मनोजदादांकडून जे सगळे इच्छुक आहेत ते सगळेजण एकत्रित जाऊन आम्ही फॉर्म भरणार आहोत आणि या महाराष्ट्रात एक वेगळा संदेश देणार आहोत की राजकारणाच्या पलीकडं मराठा मुस्लिम दलित आदिवासी धनगर मायक्रो ओबीसी या सगळ्यांना सोबत घेऊन मनोजदादा एक वेगळं समीकरण या महाराष्ट्रात
करू पाहत आहेत आणि मराठा समाजाला फसवणाऱ्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना, मुस्लिम समाजाचं आरक्षण नाकारणाऱ्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना, दलित समाजाचे हक्क आणि त्यांचे काही मूलभूत अधिकार आहेत ते नाकारणाऱ्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना, तसेच धनगर समाजालाही फसवणाऱ्या राज्यकर्त्यांना आणि ओबीसीचेही छोटे छोटे घटकाचे प्रश्न नाकारणाऱ्या, त्यांचे उपप्रवर्ग नाकारणाऱ्या या सरकार आणि सर्वपक्षीय विरोधकी या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना धडा शिकवण्यासाठी या महाराष्ट्रात संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी एक ठोस भूमिका घेतली आणि सगळा महाराष्ट्र त्यांच्या भूमिकडे लक्ष ठेवू नये. कधी नव्हे ते इतिहासात एवढ्या इच्छुक उमेदवारांची संख्या या महाराष्ट्रात मनोजदादांच्या ज्यावेळेस मुलाखती घेत होते दादा त्यावेळेस रेकॉर्ड ब्रेक लोक तिथं इच्छुक म्हणून आले होते. ही इतिहासातली पहिली घटना आहे. कुठल्याही नेत्याला कुठल्याही पक्षाला एवढे लोक इच्छुक आजपर्यंत राहिलेले नाहीत. हा इतिहास आहे. आणि उमेदवारीच्या माध्यमातून जर दादांनी उमेदवार द्यायचं ठरवलं 30 किंवा 1 तारखेला हा निर्णय होणार आहे तर नक्की या महाराष्ट्राचं चित्र वेगळं असेल आणि या महाराष्ट्राचं राजकारण मनोजदादा आणि मराठा समाजाने सोबत असलेल्या 18 पगड जातीच्या या उमेदवारासोबत आणि मनोजदादांच्या नेतृत्वाच्या भोवती फिरणारं राजकारण असेल आणि नक्की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुढचा कोण असेल, महाराष्ट्राचा पुढचं सरकार कुणाचं असेल यामध्ये मनोजदादांचा मुख्य रोल असेल आणि त्यामध्ये एक बीडचा महत्त्वाचा प्रतिनिधी असावा, बीडपासून सुरुवात व्हावी आणि बीड शहर हे मनोजदादावरती खूप प्रेम करतं आहे. बीड जिल्हा त्यांचं जन्मभूमी, त्यामुळं या जिल्ह्याला खूप महत्त्व आहे आणि आम्ही केंद्रबिंदू हा बीड जिल्हा राहिलेला आहे. बहुतांश वेळा आपण इथून सगळ्या चळवळी पाहिल्या, नगर नारायणगडाची सभा पाहिली, इशारा सभा देखील या ठिकाणी झालेल्या होत्या, आम्ही त्या कव्हर देखील केल्या. मात्र आता नेमकं 2-4 बैठकी तुमच्या झाल्या होत्या, त्या बैठकीमध्ये काय ठरलं होतं आणि आज जो फॉर्म भरण्याचा आदेश आहे तो कशा पद्धतीने दिला गेला आणि हे ठरलं कसं नेमकं? वेगवेगळ्या बैठका दैनंदिन होत्या, लढायचं का नाही लढायचं किंवा पाडायचं अशा दादांनी प्रत्येक घटकाचं ऐकून घेतलं. सामान्यातला सामान्य माणूस असो किंवा मोठ्यातला मोठा माणूस असो, प्रत्येकाला विचारून काय भूमिका घ्यावी हे दादांनी विचारलेलं आहे आणि समाजाचं आणि गोरगरीब 18 पगड जातीतल्या गरजवंतांचं सामान्य माणसाचं काय म्हणणं आहे आणि कुठली भूमिका योग्य आहे यासाठी दादांनी अनेक लोकांची चर्चा केल्यानंतर 2-3 भूमिका समोर आल्या. एक तर काही जिथं आपल्या जागा आहेत तिथं लढवलं पाहिजे आणि आपले उमेदवार सभागृहात गेले पाहिजेत, आपल्या विचाराचे आपले प्रश्न मांडणारे उमेदवार सभागृहात जावेत, ही एक भूमिका समोर आली. त्यानं आज आदेश काय दिला त्यांनी? आज आदेश दिला आहे की सगळेजण एकत्रित फॉर्म भरा आणि जो सर्वसंमतीने आम्हाला सांगितलेला आहे की तुम्ही एक उमेदवार द्या, जर आमच्याच संमतीने एक उमेदवार आला तर नक्की दादा त्या उमेदवाराला फायनल करतील आणि आम्ही बाकी सगळे त्यांचा स्टार प्रचारक त्याच्या संदर्भात प्रचार करण्याची देखील भाषा बोलली जातील. मात्र या सरकार असेल त्याचबरोबर विरोधी पक्ष असतील यांच्यावरती जो संताप आहे, म्हणजे एकंदरीत मराठा आरक्षणा संदर्भात जर आपण पाहिलं तर प्रत्येक पक्षाची भूमिका वेगवेगळी आहे, तो संताप या मतामधून व्यक्त होईल आणि जो मराठा उमेदवार येईल त्याच्या पाठीशी जनता राहील असं वाटतं? 100% नक्कीच राहणार, कारण की आतापर्यंत जी सरकारने जी जी काही घोषणा केल्या ते घोषणा अगदी फसव्या होत्या. कारण की ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्षामध्ये असताय त्यावेळेस तुम्हीच म्हणता की राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही सत्तेत आल्यानंतर तुम्हीच म्हणता की हे देता येत नाही किंवा देण्यास टाळाटाळ करताय. शेतकरी असतील, शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा काढला, तो पीक विमा कुठे? आज शेतकऱ्याकडून जी पीक विमा व्यक्त होईल का? 100% मतातून व्यक्त होणार आहे. कारण की आणि मनोजदादाची जी टीम आहे किंवा मनोजदादावरती जे प्रेम करणारा समाज आहे किंवा मनोजदादाच्या सोबत जो 18 पगड जातीचा समाज आहे तो समाज नक्कीच आज फक्त मनोजदादांच्या आदेशाची वाट बघतोय आणि आदेश दिल्यानंतर कुठलाही प्रचार करायचा आणि प्रसार करायची गरज नाही. मनोजदादा जे आदेश देतील, ज्या तालुक्यात जे उमेदवार देतील त्याचं 100% तो निवडून येईल आणि समाज एकमताने त्या माणसाच्या पाठीमागे राहणार आहे. कारण ज्या ज्या तालुक्यामध्ये आपसात जरी नाही ठरलं तरी 30 तारखेला मनोजदादा हे शब्द देणार आहेत आणि ठरणार आहे. मात्र परिवर्तन करायचं ठरवलंय. नक्की या महाराष्ट्रात आणि या बीड जिल्ह्यात परिवर्तन होणार आहे. गरिबांचे प्रतिनिधी, मराठा, मुस्लिम, धनगर, ओबीसी, या 12 बलुतेदार या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे माणसं तिथं जाणार आहेत. सगळ्या समाजाला एकीच्या मुठीमध्ये बांधून मनोजदादांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात एक नवा इतिहास घडणार आहे आणि त्यामध्ये बीड जिल्ह्याचा मोठा वाटा असणार आहे. फक्त आता आम्ही सगळे आज फॉर्म भरतो आहेत आणि मनोजदादा जर आमच्यात एकमत झालं तर आम्ही एक उमेदवार देऊ किंवा मनोजदादाला याचे सर्व अधिकार आम्ही सगळ्यांनी दिलेत.
आहेत आणि मनोज दादा जो उमेदवार देतील तो सगळेजण आम्ही निवडून आणून पाडायचा का लढायचा हा विषय आणखी तुमचा फायनल झालेला नाही, मात्र मागच्या वेळेस पाडायचा विषय ठरला आणि अभ्यासले कोणाला तरी फायदा झाला, यावेळेस तसा जर निर्णय घेतला तर आणखी कोणाला तरी फायदा होईल आणि त्या संदर्भामध्ये आता नेमकं कसं ठरलं गेलं? कुणाचा फायदा किंवा कुणाचा तोटा याच्यापेक्षा समाजाचं हित कशात आहे, समाजाचं समीकरण जुळतंय का वेगवेगळ्या समाजाचं, हे दादा बारकाईने विचार करतायत. फक्त एका समाजावरती कुठलीही निवडणूक होऊ शकत नाही हा इतिहास आहे आजपर्यंतचा. त्यामुळे दादा मराठा मुस्लिम दलित ओबीसी धनगर ह्या सगळ्यांची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न करतायत, रात्रंदिवस ते प्रयत्न आहेत आणि त्यात जर यश आलं तर नक्की दादांनी सांगितलंय की 164 पेक्षा जास्त जागा आमच्या येतील. क्रांतीचं पहिलं पाऊल असेल निश्चित. महाराष्ट्रामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून प्रस्थापितांचे गड तुम्हाला उद्ध्वस्त होताना दिसतील, सर्जिकल स्ट्राईक मतदार करताना दिसतील, निश्चित परिवर्तन होईल. काय वाटतं तुम्हाला? परिवर्तन अटळ आहे आता, नक्कीच परिवर्तन अटळ आहे नक्कीच. आपण पाहतोय हे जे जरांगे पाटील यांचे शिलेदार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर त्यांच्याशी न्यूज 18 लोकमतनं बातचीत केली, तर त्यांच्याकडून ज्या पद्धतीने माहिती मिळाली सगळेजण एकत्रित येऊन लढणार आहेत. विशेष म्हणजे बीड जो मतदारसंघ आहे या ठिकाणी 17 उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतायत, त्याच पद्धतीने बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत, काहीची संख्या 5 आहे, काही ठिकाणी 7 आहे, काही ठिकाणी 15-16, जेवढे इच्छुक आहे त्या सगळ्यांना आदेश दिले तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे, त्या दिवशी कुणाला उमेदवार अर्ज कायम ठेवायचा हा देखील त्या ठिकाणी एक आदेश येणार आहे आणि त्यानंतरच नेमकं जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे ती स्पष्ट होणार आहे. लढायचं का पाडायचं आणि परिवर्तन करायचं हे तर यांनी बोलून दाखवलेले, मात्र परिवर्तन कसं होणार आहे, मतदार राजा 20 तारखेला कुणाच्या पारड्यात मत टाकणार आहे आणि 23 तारखेला गुलाल कोण उधळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत.